आपेगाव भीमा इथं शौर्य दिन साजरा होतोय. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांनी या ठिकाणी गर्दी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कोरेगाव भीमाला जात विजयस्तंभाला अभिवादन केलेलं आहे आणि यावेळी विजयस्तंभावर फुलांची आकर्षक सजावट ही करण्यात आली आहे. काय अनुभव नाही का त्याच्यामुळे आज निवडणुकीच्या निमित्तानं दुसरा काही मुद्दा समोर राहत नाही. त्यावेळेस अशा प्रकारे एक गैरसमज किंवा अफवा पसरवण्याचं काम करायचं आणि तरुणांच्या तरुणींच्या मनामध्ये त्याच्यातनं रोष कसा होईल अशा प्रकारचा प्रयत्न करायचा त्यांचा केविलवाणा काम चाललेलं आहे. सोमे गोबेंनी बोललेलं उत्तर मी देत नाही. तर कोरेगाव भीमा इथं शौर्य दिन हा साजरा होतोय. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कोरेगाव भीमाला जात विजयस्तंभाला अभिवादन केलेलं आहे. तर यावेळी विजयस्तंभावर फुलांची आकर्षक सजावट ही देखील करण्यात आलेली होती. अनोख्या रोषणाईमध्ये विजयस्तंभ नाहून निघालेला आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी अजित पवार यांनी देखील आता अभिवादन केल्याचं पाहायला मिळालं. अनेक संघटनेचे पदाधिकारी असे खूप जण आणि सगळे सहकारी हे सुरुवातीला इथं आले. आम्ही अभिवादन केलं विजयस्तंभाला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दरवर्षी इथं मोठ्या प्रमाणावर जनसागर जमत असतो. महाराष्ट्रातल्या सगळ्या सहकाऱ्यांना व्यवस्थितपणे तिथं अभिवादन करता यावं, दर्शन घेता यावं म्हणून अतिशय चांगली व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे.